मी शुभांगी भोसले माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आजचा माझ्या व्हिडिओचा विषय आहे की रोडवरती कॉन्फिडेंटली कार कशी चालवायची. तर हा व्हिडिओ आहे माझ्या मैत्रिणींसाठी ज्यांनी ऍक्च्युली ड्रायव्हिंग क्लास तर केला आहे, बेसिक गाडी कशी चालवायची हे देखील त्यांना माहिती आहे. रोडवरती गाडी चालवण्याचा त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स नाहीये, बट ग्राउंडवरती मोकळ्या मैदानावरती कोणी नसेल अशा ठिकाणी त्या गाडी अगदी व्यवस्थित चालवू शकतात. पण त्यांना ट्रॅफिकमध्ये ॲक्च्युअली रोडवरती गाडी काढण्याचा डेअरिंग होत नाही आहे, एकटीला कार घेऊन जाता येत नाही आहे. अशा माझ्या सर्व मैत्रिणींसाठी आजचा हा खास व्हिडिओ. मी माझ्या एक्सपिरियन्समधून हा व्हिडिओ बनवत आहे आणि मला ज्या साध्या सोप्या ट्रिक्स ज्या माझ्या मित्रांनी मला दिल्या गाडी चालवण्याविषयी आणि ज्या मला खूप उपयोगी पडल्या त्या मी तुम्हा सर्वांना आज इथे देण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून तुम्ही देखील ते धाडस नक्कीच करू शकाल आणि रोडवरती गाडी नक्कीच चालवू शकाल. चला तर मग ॲक्च्युअली कार चालवत चालवत आपण बघूया की माझा एक्सपिरियन्स कार चालवण्यासंदर्भातला कसा होता आणि जो तो तुम्हाला कसा उपयोगी पडू शकतो. हा व्हिडिओ अशा माझ्या मैत्रिणींसाठी आहे ज्यांनी ड्रायव्हिंग क्लास केला आहे, हे मी तुम्हाला पहिलंच क्लिअर केलं आहे. नवीन नवीन गाडी शिकणाऱ्यांच्यासाठी मी हा ॲक्च्युअली व्हिडिओ बनवत नाही आहे, पण ज्या लेडीज लोकांनी ड्रायव्हिंग शिकलं आहे आणि त्यांना रोडवरचा कॉन्फिडन्स नाही आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर जेव्हा आपण ड्रायव्हिंग क्लास लावतो, म्हणजे तुम्ही ड्रायव्हिंग क्लास केला आहे, तर तुम्हाला या गाडीच्या बेसिक फंक्शन्सबद्दल नक्कीच माहिती असेल. आय होप, मी तशी आशा करते की तुम्हाला माहिती आहे. तरी देखील मी तुम्हाला एक थोडक्यात सांगते की याला स्टेरिंग बोलतात, या गियर्स आहेत, या गियर्सचे सिस्टम आहेत. हां, लेफ्ट साईडला फर्स्ट, लेफ्ट राईटला मागे घेतला की सेकंड, मध्ये न्यूट्रलच्या बाजूला घेतला आणि पुढे पुश केला की थर्ड, त्याच्याच पाठीमागे फोर्थ, अँड देन राईटला घेऊन पुढे घेतला की फिफ्थ अँड त्याच्याच पाठीमागे बरोबर रिव्हर्स, हे तुम्हाला आय होप माहिती आहे. हा आपला हँडब्रेक आहे जो पहिल्यांदा अंगठ्याने पुश करून हे बटन पुश केल्यानंतर नंतर तो खाली येतो, हां, आणि नंतर वर. आणि याचा युजेस काय आहे हे देखील तुम्हाला आय होप माहिती आहे. आणि पायामध्ये उजवीकडून सुरू होतं ए बी आणि सी. हां, आपला उजव्या पायात जो असतो तो असतो ॲक्सिलेटर, मध्ये ब्रेक आणि डाव्या पायाला असतो तो क्लच. तर डावा पाय हा नेहमी क्लचवरच असायला हवा आणि उजवा पाय आपल्याला दोन्ही ठिकाणी ऑपरेट करायचा आहे, जशी गरज पडेल त्याप्रमाणे. हां, चला मग मी तुम्हाला शिकवते ॲक्च्युअली की रोडवरती गाडी काढायचं धाडस कसं करायचं. तुम्हाला गाडी चालवायला तर येते, सुरुवातीला काय करा तुम्ही की तुमचं जर लग्न झालेलं असायचं, म्हणजे तुम्ही मॅरिड असाल, तर तुमचा पार्टनर, हां, ज्याला गाडी येते आहे, हां, त्यांच्याकडे पक्क परमनंट ड्रायव्हिंग लायसन आहे, अशाच व्यक्तीला सोबत येईल. तुमची एखादी मैत्रिणी चालेल, पण अगदी परमनंट लायसन असणारी व्यक्ती तुमच्यासोबत असायलाच हवी. तुमच्याकडे लर्निंग लायसन असायला हवं. लर्निंग लायसन असून सुद्धा परमनंट लायसन तुम्हाला सोबत असणं खूप गरजेचं आहे, ठीक आहे. तर मला तुम्हाला मैत्रिणींना इथे काय सांगायचं माहितीये का, की कार चालवणं, कार ड्राईव्ह करणं, इट्स नॉट अ रॉकेट सायन्स, ओके, इट्स जस्ट अ मशीन. तुम्ही असं समजा की ही एक फक्त मशीन आहे आणि ही मशीन आपल्याला ऑपरेट करायची आहे आणि फक्त ऑपरेट करायला शिकायचं आहे, हे डोक्यात ठेवायचं आहे आपल्याला. काहीही अवघड नाही आहे, फक्त काय होतं की आपल्याला सुरुवातीला कॉन्फिडन्स नसतो. मी जेव्हा कार चालवायला शिकले, मी पण ड्रायव्हिंग क्लास लावला होता आणि त्यानंतर माझ्या मिस्टरांच्या सोबत मी थोडीशी रोडवरती प्रॅक्टिस देखील केली होती. पहिल्यांदा मोकळ्या रोडवरती जिथे कोणी वाहनं नाही आहेत किंवा ग्राउंडवरती मी प्रॅक्टिस केली. शाळेच्या ग्राउंडवरती कुणीच नसतं, तिथे आपण टर्न मारायला शिकू शकतो. प्लेन रस्त्यावरती किंवा काही खडकर रस्ता आला तर कसं चालवायचं हे मी पहिल्यांदा शिकून घेतलं. तर अशा ठिकाणी आपण काय शिकतो बेसिकली की आपला स्टेअरिंग वेलचा होल्ड शिकतो ग्राउंडवरती, गिअर्स परमनंटली गिअर्स कसे डोक्यात ठेवायचे हे शिकतो आपण मोकळ्या ग्राउंडवरती. हां, हँडब्रेकचा यूज व्यवस्थित करायला शिकतो, ॲक्सिलेटर ब्रेक क्लच वेळेवर कसा द्यायचा हे शिकतो. पण प्रॉब्लेम काय होतो नंतर की हे सगळं आपण ग्राउंडवर करू शकतो, पण रोडवरती काढलं की प्रॉब्लेम होतो. तर मला असं तुम्हाला सांगायचं की तुम्ही ग्राउंडवरती मोकळ्या रस्त्यावरती पहिल्यांदा खूप सारी प्रॅक्टिस करा. हां, सोबत घ्या परमनंट लायसन असणाऱ्या व्यक्तीला सोबत घ्या आणि त्यांच्यासोबत तुम्ही गाडी चालवायला ग्राउंडवरती शिका. त्या फर्स्ट सीट बेल्ट लावला, सीट बेल्ट हा कंपल्सरी लावला पाहिजे. कशासाठी? तर इनकेस काही चुकून झालंच तर हँडब्रेक आपल्याला सीट बेल्ट आपल्याला सेफ ठेवतं. नंतर जे काही आपल्या कारमध्ये जर का एअरबॅग्स वगैरे असतील तर त्या वेळेवर ओपन होतात.
इन केस काही नको ते घडलं तर, जर का तुम्ही सीटबेल्ट लावलेलं नसेल तर एअरबॅग असून देखील गाडीत काही उपयोग होत नाही. सीटबेल्ट लावलेलं नसेल तर एअरबॅग ओपन होत नाही, तर सीटबेल्ट कंपल्सरी. चला क्लचवरती पाय, एक ब्रेकवरती पाय, हँड ब्रेक काढून घ्यायचा. गाडी न्यूट्रलमध्ये आहे का चेक करायची, फर्स्ट गिअरमध्ये टाकून घ्यायची. आमची गाडी कीवरती चालू होते म्हणून मी की दाबली, की फिरवलेली आहे. तुमच्या गाडी बटनवर चालू होत असेल तर बटन स्टार्ट करा. ठीक आहे, गाडी चालू झाली आहे, व्हायब्रेशन जाणवत आहेत माझ्या पायाला. तर आता मी काय करते, हळू मी पहिल्यांदाच फर्स्ट गिअर टाकून घेतलेला आहे, हळूहळू मी ब्रेकवरून पाय काढलेला आहे, पूर्ण पाय काढलेला आहे आता ब्रेकवरून, आणि गाडी क्लच सोडत आहे. जसजसं क्लच सोडू आपण तसतसं गाडी पुढे जाणार आहे. ठीक आहे, पहिला फर्स्ट गिअर जो असतो तो फक्त गाडी उचलण्यासाठी, उचलण्यासाठी म्हणजेच जी गाडी थांबलेल्या स्थितीत होती ती जस्ट पुढे सुरू करण्यासाठी पहिल्या गिअरचा वापर. त्यानंतर लगेचच क्लच देऊन थोडस सेकंड गिअरमध्ये यायचं आहे. सेकंड गिअरमध्ये आल्यानंतर तुम्हाला जाणवेल की गाडी एकदम एकदम नाही पण थोडीशी स्मूथ झालेली आहे. मला माझ्या मैत्रिणींना इथे असं सांगायचं आहे की सुरुवातीला ना तुम्ही जास्त पुढच्या गिअरकडे जाऊच नका. म्हणजे मला असं वाटायचं की मी जेव्हा गाडी शिकले होते आणि मी जेव्हा स्वतः रोडवरती घ्यायला लागले होते तेव्हा मला असं वाटायचं की मी गिअर जर पुढे पुढे घेत गेले तर मला ना गाडीचं स्पीड वाढेल आणि मला गाडी कंट्रोलच होणार नाही असं वाटायचं. पण ते ऍक्च्युली तसं नसतं, ते गाडी आपण व्यवस्थित चालवायला शिकलो की कळतं आपल्याला. पण सुरुवातीला तुम्ही एक काम करा की अगदी बेतानच सेकंड गिअरवरतीच गाडी घ्या, म्हणजे तुम्हाला कंट्रोल करायलाही सोपं जाईल आणि तुम्हाला तुमचं कॉन्फिडन्स वाढवायला की मला बाबा गाडी चालवायला येते हे समजायला देखील याची मदत होईल. आता आपण ट्रॅफिकमध्ये आहोत. मी ट्रॅफिकमध्ये काय केलंय तर हळूहळू हळूहळू हे बघा, मी आता सेकंड गिअरमध्येच गाडी काढली पण गाडीला लोड आला, इंजिनला लोड आला आणि हे मला जाणवलं. तर मी इथं काय करायला हवं होतं, इथं मी ऍक्च्युली गाडीचं स्पीड 20 पेक्षा खाली आलं म्हटल्यावर मी पटकन क्लच दाबून गाडी फर्स्ट गिअर मध्ये घ्यायला हवी होती. ठीक आहे, मी ती घेतली नाही, तुमच्याशी बोलत बोलत मी ते विसरले. तर तसं नाही करायचंय आपल्याला. जेव्हा आपल्याला असं जाणवतंय की पुढे ट्रॅफिक आहे, गाडी आपली आता 20 स्पीड पेक्षा खाली येणार आहे, तर लगेचच आपण पहिल्या गिअर मध्ये यायचं आहे. सुरुवातीला मलाही जाणवलं होतं की माझी गाडी बंद पडायची, कारण मी हीच चूक करायची त्यावेळेला की मी फर्स्ट गिअरमध्ये गाडी घेत नव्हते. ठीक आहे, आता इथं थोडाफार रिकामा रस्ता आहे तर मी लगेचच क्लच दाबलेला आहे आणि थर्ड गिअरमध्ये गाडी घेतलेली आहे. क्लच मैत्रिणींनो, क्लच सुरुवातीला तुम्ही क्लचला तुमचा मित्र बनवा. हा, आपल्याला गाडीमध्ये क्लच आणि ब्रेक याचाच सुरुवातीला जास्तीत जास्त वापर करायचे. ठीक आहे, ऍक्सिलरेटरचा कमीत कमी वापर करायचे. इथं आता आहे स्पीड ब्रेकर, तर मी लगेचच क्लच दिलाय आणि गाडी सेकंड गिअरवरती घेतली आहे. ठीक आहे, थोडस स्पीडमध्ये आली गाडी, क्लच दिला, मी लगेच थर्ड गिअरमध्ये आली. ओके, तर डोक्यात फक्त एक ठेवा की कार ड्रायव्हिंग इज नॉट अ रॉकेट सायन्स, इज जस्ट अ मशीन अँड वी हॅव टू ऑपरेट इट. ओके, ठीक आहे, तर आता आपण थर्ड गिअरमध्ये आहोत. मी भोसरीत ड्राईव्ह करते. कुणी तर असं म्हटलंय, जर का तुम्ही पुण्यात ड्रायव्हिंग करत असाल तर तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही ड्रायव्हिंग करू शकता, इतकं ट्रॅफिक आपल्या पुण्यामध्ये असतं. स्पीड ब्रेकर आहे, स्पीड ब्रेकरला क्लच देऊन स्पीड हळूहळू हळू कमी करायचं आहे. मला अजून एक इथे काय सांगायचंय माझ्या अनुभवातून की सुरुवातीला नवीन नवीन आपण जेव्हा गाडी चालवतो आपण खूप डचके देतो गाडीला, तर असं का होतं तर आपण काय करतो डायरेक्ट ब्रेक दाबतो. तर ब्रेक दाबताना मैत्रिणींनो तसं करू नका की क्लच द्या, पहिलं क्लच आणि हळू 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 जेंटली ब्रेक प्रेस करा. अंदाज घ्या तुम्ही, जिथं ब्रेकची गरज नाही ना तिथं सुद्धा ब्रेक देत 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 तुम्ही ना अंदाज घ्या की आपल्याला जमतंय का. आता बघा गाडी माझी थोडीशी उचलली गेली, असं काय झालं तर मी ब्रेकवरून डायरेक्टच पाय काढला, क्लचवरून पण काढला आणि ब्रेकवरून पण काढला. तर सुरुवातीला आपण पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या गिअरमध्ये जेव्हा असतो तेव्हा जर पटकन ब्रेक आणि क्लचवरून पाय काढला ना तर अशी गाडी धचके देते. तर असं नाही करायचंय आपल्याला. तुम्ही तिसऱ्यापासून पुढं चौथ्यावर किंवा पाचव्या गिअरवर असाल आणि त्यावेळेला तुम्ही डायरेक्ट असा क्लचवरून पाय उचलला तर एवढं काही जाणवत नाहीये, पण कमी गिअरमध्ये असं जाणवत. तर भीती मोडण्यासाठी मला तुम्हाला काय सांगायचंय तर तुम्ही तिसऱ्या गिअरकडे सुरुवातीला जाऊच नका.
मी जवळपास 8 ते 10 वेळा ट्रॅफिकमध्ये जेव्हा सुरुवातीला गाडी काढली माझ्या मिस्टरांना सोबत घेऊन, मी तिसरा गिअर टाकतच नव्हते. मला खूप भीती वाटायची. स्पीड करायची मी 30 करायची, 35 करायची, जास्तीत जास्त 40 करायची, पण गाडी माझी सेकंडलाच, सेकंड गिअरलाच, म्हणजे लोड यायचा गाडीवर, तरी पण मी थर्डवर जात नव्हते. कारण मला भीती वाटायची, माझ्याकडे तो कॉन्फिडन्स नव्हता की यार मी थर्डवर गेल्यावर मग मला गाडी कंट्रोल होईल का, मी ऑटोमॅटिक पुन्हा पाठीमागं गिअर टाकत शिफ्ट करत येऊ शकेन का. तर तसं काही नसतं, तुम्ही थर्ड पर्यंत पण जाऊ शकता जर का तुम्हाला कॉन्फिडन्स असेल. आणि हे बघा कसं आहे, आता ट्रॅफिकमध्ये गाडी कशी कंट्रोल करायची की किंवा कशी होते, हां ती आपण बघूया. स्टिअरिंग, स्टिअरिंगचं बेसिक नॉलेज मी कन्सिडर करते की तुम्ही ड्रायव्हिंग क्लासमध्ये शिकला आहात, पण जे काही ड्रायव्हिंग क्लासमध्ये आपण शिकतो तितकंच पुरेसं नाहीये. आपल्याला प्रॅक्टिस मस्ट आहे. प्रॅक्टिस शिवाय तुम्ही कार व्यवस्थित चालवू शकणार नाही. तुम्हाला युट्यूबवरती व्हिडिओज भेटतील, 5 मिनिटात गाडी शिका, घर बसल्या गाडी शिका, हा व्हिडिओ बघून 20 मिनिटात गाडी शिका, असं काहीही होत नसतं. गाडी शिकण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिसच करावी लागणार आहे. आणि माझ्या काही या छोट्या छोट्या सोप्या सोप्या ट्रिक्स ना तुम्ही लक्षात घ्या की क्लचला आपला मित्र बनवा. आता गर्दी आहे, मी क्लचवर आहे. क्लचवर पाय जेव्हा असतो ना तेव्हा एक कॉन्फिडन्स असतो आपल्यामध्ये, आपल्याकडे एक आत्मविश्वास येतो की नाही मी गाडी कंट्रोल करू शकते आणि गाडीचा कंट्रोल आता माझ्या हातात आहे. तर ते महत्वाचं आहे आपल्याला. तो एकदा कॉन्फिडन्स आला ना की मग आपण बिनधास्त कितीही ट्रॅफिक असलं ना तरी गाडी चालवू शकतो. म्हणजे डोक्यात काय ठेवायचंय, क्लच, ओके, क्लच आणि ब्रेक. ऍक्सिलरेटर कडे चुकूनही आपल्याला नवीन असताना जायचं नाही. ऍक्सिलरेटरचा वापर कमीत कमी करायचा आहे, ठीक आहे. जेव्हा तुम्ही गाडी अगदी व्यवस्थित तुम्हाला कॉन्फिडन्स येईल तेव्हा तुम्ही ऍक्सिलरेटरचा वापर करणारच आहात. आत्ता आपल्याला जस्ट चालवायला शिकायचंय, आपल्याला कुठे गाडी रेस नाही करायची, ठीक आहे. बघितलं हे आमचं भोसरीचं ट्रॅफिक, कशा आडव्या, इकडून डावीकडून उजवीकडून कुठूनही गाड्या येत आहेत. गाडी चालवताना अजून एक नवीन नवीन गाडी शिकताना रोडवरती चालवताना अजून एक आपल्याला भीती वाटते ती बाजूंच्या वाहनांची, ठीक आहे, की समोरून येणाऱ्या वाहनांची, आपल्या साईडून येणाऱ्या, आपल्याला ओव्हरटेक करून पुढे जाणाऱ्या वाहनांची. तर घाबरू नका, तुम्ही त्या वाहनांकडे ना मुळात लक्षच देऊ नका. लक्ष देऊ नका म्हणजे बघा, तुम्ही नजर तुमची समोरच ठेवा, पण कॉन्सन्ट्रेट मात्र तुम्ही तुमच्या ड्रायव्हिंगवरती करा. आणि त्यांच्याकडे बघत बघत काय होतं की आपलं ड्रायव्हिंगवरचं कॉन्सन्ट्रेशन लूज होतं, ठीक आहे. तर समोर बघायचं. आता मी ट्रॅफिकमध्ये आहे, माझ्या गाडीचं स्पीड 20 पेक्षा खाली आलंय, गाडी बंद पडू नये म्हणून मी काय केलंय, इकडे मी गाडी पहिल्या गिअरवरती लगेचच पहिला गिअर टाकून ठेवून दिला आहे. म्हणजे काय होतं, गाडी बंद पडणार नाहीये. सुरुवातीला माझ्याकडून पण असं खूप वेळा झालंय की गाडी माझी मध्येच बंद पडलीये, ट्रॅफिकमध्ये बंद पडलीये, पाठीमागून लोक हॉर्न द्यायला सुरुवात झालीये आणि मी ऐन ट्रॅफिकमध्ये गाडीतून उतरलीये आणि शिफ्ट झालीये पलीकडच्या सीटवर आणि मिस्टरांना गाडी घ्यायला लावलीये, ठीक आहे. असं माझ्याकडूनही झालंय, होऊ शकतं, तुमच्याकडूनही होऊ शकतं, फक्त घाबरू नका. आणि किती जरी लोकांनी हॉर्न दिले काही झालं तरी घाबरायचं काही काम नाही, ठीक आहे, आपलाही रस्ता आहेच ना, आपणही टॅक्स पे करतोच ना. आता आपण ट्रॅफिकमध्ये आहोत, गाडी फर्स्ट गिअरमध्ये आहे, माझा पाय आहे क्लचवरती आणि ब्रेकवरती, ठीक आहे. इथे आपल्याला काय करायचंय माहितीये, फक्त थोडा थोडा ब्रेक सोडायचंय अशा ट्रॅफिकमध्ये. हा ब्रेक सोड, क्लच महत्वाचं आहे मैत्रिणींनो. क्लच, गाडीचं सगळं काही मॅनेजमेंट डिपेंड आहे क्लचवरती. तुम्हाला एकदा क्लच समजला, गाडी समजली. आता मी इथं टर्न घेतला, ठीक आहे, किंवा आपल्याला आता पुढे जाऊन पण टर्न घ्यायचं आहे, तर टर्न घेताना इंडिकेटर द्यायला विसरायचं नाही. आपल्या लेडीजवरून आणि आपल्या देण्याच्या इंडिकेटर देण्याच्या सवयीवरती खूप काही जोक्स बनलेले आहेत यापूर्वी, पण तसं काही नसतं, सगळ्या लेडीज काही सारख्या नसतात, ठीक आहे. इंडिकेटर दिला डावीकडे, लेडीज गेली उजवीकडे, किंवा आता हिनं दिलाय उजवीकडे म्हणजे ही जाणार डेफिनेटली डावीकडे, तर असं काही नसतं, बरे का. लेडीज सुद्धा व्यवस्थित इंडिकेटर, अगदी करेक्ट इंडिकेटर देतात. तुम्ही फक्त ना तुमची गाडी कितपत
कोणत्या जागेत म्हणजे किती जागेत बसते ना तेवढ्या जागेपुरतं लक्ष द्या की आपण कोणाला काही हार्म करत नाही ना, कोणाच्या गाडीला टच करत नाही ना, हा आपल्याकडून काही होत नाही ना, एवढं फक्त लक्ष द्या. आता या रोडला थोडंसं ट्रॅफिक कमी आहे तर मी तुम्हाला ना जे काही आपल्या कारमध्ये तीन मिरर असतात, एक रिअर मिरर, एक लेफ्ट साईडचा, एक राईट साईडचा, या सगळ्या मिरर्सचे या सगळ्या मिरर्सचे फंक्शन तुम्हाला मी समजावून सांगते की कधी कधी तो वापर करायचा. माझी एक गम्मत सांगते तुम्हाला की मी सुरुवातीला जायची बिंदास्त कार घेऊन एकटीच जायची आणि तेही भोसरीत, हा पण ना मिररच बघत नव्हती मी, कोणताच ना राईट बघायची ना लेफ्ट बघायची ना रिअरचं बघायची, अजून पण मी रिअरचं बघत नाही. ओके, पण ऍक्च्युली ते चुकीचे, मिररचा वापर हा करायचा असतो त्यासाठीच ते गाडीमध्ये मिरर दिलेले असतात. आणि कसं आहे आता समजा तुम्हाला तुम्ही उजवीकडचा इंडिकेटर दिलाय आणि तुम्हाला उजवीकडून ओव्हरटेकडून पुढे जायचंय तर तुम्ही त्यावेळेला उजव्या मिररचा वापर करायचाय. कशासाठी तर उजव्या मिररमध्ये बघायचंय तुम्हाला की पाठीमागून गाड्या फास्ट तर येत नाहीयेत ना, आपण जेव्हा ओव्हरटेक करणार आहे ओबियसली ओव्हरटेक उजवीकडून करतात हे तुम्हाला माहिती असेल, तर आपण जेव्हा ओव्हरटेक करणार आहे त्यावेळेला इंडिकेटर दिल्यानंतर मागच्या गाड्यांच्या स्पीडचा अंदाज घ्यायचा आहे. अदरवाईज काय होईल माहिती आहे, आपण इंडिकेटर दिलाय आणि पटकन आपण गाडी उजवीकडून काढायचा प्रयत्न केलाय आणि ते मागच्या गाडीवाल्याने ते जर पाहिलं नाही तर तो अचानक येऊन गाडीला आपल्या डॅश देऊ शकतो, ऍक्सिडेंट होऊ शकतो. उजव्या मिररचं बेसिक फंक्शन काय माहिती आहे का, तर आपल्या पाठीमागच्या ज्या काही गाड्या आहेत ना त्या आपल्याला ज्या अंतरावरती ज्या डिस्टन्सवरती त्या आहेत त्यापेक्षा त्या जवळ भासतात आपल्याला, ठीक आहे, त्यावरून आपण परफेक्ट अंदाज घेऊ शकतो. हे झालं उजव्या बाजूचं. तसंच डाव्या बाजूचं, आपल्याला कधी कधी लेन हायवेला आपण लेन चेंज करतो, हा थोडंसं जरा आपल्याला उजवीकडून डावीकडे गाडी न्यायची असते तर अशा वेळेला आपण डावीकडचा इंडिकेटर देतो. डावीकडचा इंडिकेटर दिला तर आपण पटकन डाव्या मिररचा वापर करायचा आहे. डाव्या मिररमध्ये आपल्याला बघायचंय की त्या बाजूने कोणी चुकीच्या बाजूने कोणी ओव्हरटेक करायला येत तर नाहीये ना, किंवा आपण व्यवस्थित डिस्टन्स मागच्या गाडीचे त्यामध्ये आहे ना हे तिथं चेक करायचंय. म्हणजे बेसिकली काय, तुम्ही उजवा इंडिकेटर दिला तर उजवा मिरर बघायला विसरायचा नाही, तुम्ही डावा इंडिकेटर देताय तर डाव्या मिररमध्ये बघायला विसरायचं नाही. हे झाले या दोन मिररचे उपयोग. ओके, आता राहिला हा आपला मधला रिअरचा. ऍक्च्युली तो कशासाठी दिलाय मलाही माहिती नाहीये, मी अजून त्या मिररचा वापर अजूनपर्यंत करत नाहीये, या दोन मिररचाच करतेय. पण आय थिंक कधी कधी ट्रॅफिकमध्ये मागची जर मागे जर खूप मोठं वाहन उभं आहे किंवा मागे काय कंडिशन आहे हे बघण्यासाठी ह्या मिररचा वापर होतो. तुम्हाला मला सुरुवातीला हाफ ब्रेक देता येत नव्हता. हाफ क्लच बोलतात की हाफ ब्रेक बोलतात रे प्रवीण? हाफ क्लच बोलतात. बघा अजूनही मला माहिती नाही, मला देता येतो बरं का, पण माझी गाडी आता पाठीमाग जाऊन पाठच्या वाहनांना टच वगैरे होत नाही. हा, किंवा गाडी थांबली एखाद्या चढायला मी गाडी काढतीये तर माझी गाडी पाठीमाग जात नाही आता, ठीक आहे, म्हणजे मला हाफ क्लच आता जमतोय. तर मला ना सुरुवातीला हाफ क्लच देता येत नव्हता तर मी काय करायची माहिती आहे, ट्रॅफिकमध्ये खूप ट्रॅफिक असायचं आणि त्या ट्रॅफिकमध्ये गाडी सिग्नल थांबलेली असायची आणि थांबलेल्यानंतर पुन्हा ती बंद, पूर्ण जास्त वेळ सिग्नल असेल तर गाडी ओबियसली आपण बंद करतो, तर बंद करून चालू करताना मला काय वाटायचं की आता माझी गाडी पाठीमागच्या गाडीला आता उचलताना गाडी म्हणजे गाडी स्टार्ट होताना ती मागे जाणार. तर मी असाही प्रकार केलेला आहे रोडवरती, जेव्हा माझ्या पाठीमागे मी या मिररमधून उजव्या बघायची आणि ट्रक वगैरे असतील ना अशा वेळेला मी पर्टिक्युलर काच खाली करून मान बाहेर काढून त्या ट्रकवाल्याला मी सांगायची की बाबा प्लीज जरा मागे थांब, फार जवळ येऊ नकोस. तर ठीक आहे, नवीन नवीन असताना हे सगळे प्रकार घडतात. तर आता मी तुम्हाला ड्रायव्हिंग शिकवून त्या ड्रायव्हिंगच्या हिंट्स देऊन भोसरीतून फिरून प्रदक्षिणा घालून आता माझ्या घरी परत आली आहे. तर नक्की मैत्रिणी कळवा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, काही माझ्या हिंट्स तुम्हाला उपयोगी पडत आहेत का, किंवा अजून काही मला तुम्हाला माझ्याकडून अजून काही ड्रायव्हिंगबद्दल माहिती हवी आहे तर तुम्ही मला नक्कीच तसं कमेंटमध्ये सांगा. मी नक्कीच तुम्हाला त्या सगळ्या हिंट्स द्यायचा प्रयत्न करेन. चला तर मग नंतर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये.